लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं म्हटलं जातं. परंतु कोशिश करत असताना ती योग्य मार्गावरती आहे का हे सुद्धा पडताळणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही करताय, एमपीएससीच्या परीक्षांची तुम्ही तयारी करताय आणि आता डिपार्टमेंटल पीएसआय साठी तयारी करताय, तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग बाबत माहिती असणं गरजेचं आहे. कारण या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नक्की आहे. आणि पूर्व परीक्षेमध्ये ते फार महत्वाचा रोल प्ले करते. आपल्याला आपण प्री पास होणार आहोत की नापास होणार आहोत हे आपल्याला या निगेटिव्ह मार्किंग वरती ठरतं. कारण निगेटिव्ह मार्किंग जर आपण सिरियसली नाही घेतली तर मग आपली नौका डुबायला वेळ लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊ की आपल्याला आयोगाने नेमकं निगेटिव्ह मार्किंग मध्ये काय सांगितलेलं आहे. आता आपली जी परीक्षा आहे ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची आहे. ओके, म्हणजेच काय की एमसीक्यू स्वरूपाची ही आपली परीक्षा आहे. एमसीक्यू स्वरूपाची आपली परीक्षा आहे. आपल्याकडे एक प्रश्न दिला जाईल आणि त्याला चार ऑप्शन्स असतील, त्यामधून योग्य ऑप्शन आपण निवडायचा आहे. आणि समजा आपण असं नाही केलं, समजा आपण प्रश्न अटेम्प्ट केला, प्रश्न आपण सोडवला, प्रश्न क्रमांक समजा पकडा की 25 नंबरचा प्रश्न होता, हे काहीतरी समजा महाराष्ट्राची राजधानी कोणती, महाराष्ट्राची राजधानी कोणती हा प्रश्न तिकडे होता. आणि पर्याय होते खाली बघा, पर्याय होते पुणे, पर्याय होता दुसरा ठाणे, पर्याय होता तिसरा मुंबई, आणि पर्याय होता चौथा यापैकी नाही, असे चार पर्याय होते. आणि तुम्हाला वाटलं की यापैकी कोणच नाहीये महाराष्ट्राची राजधानी आणि तुम्ही हा पर्याय निवडला यापैकी नाही. आणि आता उत्तर काय आहे सगळ्यांना माहिती आहे की मुंबई. तर मग काय होईल, तर तुम्हाला या प्रश्नासाठी पेनल्टी पडणार आहे, निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे, हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर यासाठी आयोगानं काय सांगितलेलं आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 किंवा 25% गुण हे तुमचे वजा केले करण्यात येतील. आता साधारणतः असं पकडू आपण की आता प्रीला साधारणतः प्रश्नांची संख्या किती आहे, तर प्रीला प्रश्नांची संख्या आहे 100. ओके, 100 प्रश्नांपैकी प्रीला तुम्ही अटेम्प्ट केला 80, आणि 80 मध्ये साधारणतः 80 तुम्ही प्रश्न सोडवले आणि 80 प्रश्नांमध्ये साधारणतः तुमचे 20 प्रश्न चुकले. 20 प्रश्न काय झाले, तुमचे चुकीचे ठरले. आन्सर की नुसार, आन्सर की आयोगामार्फत प्रसिद्ध केली जाते आणि 20 प्रश्न तुमचे चुकले आणि तुम्ही सोडवलेले आहेत 80, मग तुमचे 80 मधून 20 गेले म्हणजे तुम्ही बरोबर किती सोडवलेले आहेत, 60. ठीक आहे, मग या 20 चुकलेल्या प्रश्नांसाठी तुम्हाला पेनल्टी आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. मग याला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 × 5 = 20, 5. 5 जे गुण आहेत किंवा 5 प्रश्न जे आहेत हे तुमचे कमी होतील. मग 60 मधून तुमचे 5 वजा झाले आणि तुमचा स्कोर झाला 55. तर अशा पद्धतीनं निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये लागू आहे. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही टप्प्यांवरती आहे. एखाद्या प्रश्नांची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता सुद्धा 25% किंवा 1/4 एवढे गुणांमधून वजा करण्यात येतील. आता होतं काय की 4 पर्याय असतात, क्वेश्चन नंबर 1 आणि अशा आळे दिलेले असतात त्यांनी. ओके, आणि मग याला तुम्ही असं गोल भरता त्याला. ओके, आणि एकच भरायचं असतं आणि तुम्ही भरले 2, असे 2 तुम्ही गोल राऊंड केले तर इथं सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पडणार आहे. लक्षात ठेवा, असं करायचं नाही. वाटलं मला नजर चुकीने झालं वगैरे अशा गोष्टी असतील तरी सुद्धा तुम्ही त्या या खरं तर या खूप छोट्या छोट्या चुका असतात आणि या सिली मिस्टेक ज्या आहेत या सिली मिस्टेक आपण टाळल्या पाहिजेत. कारण यातून आपलं 0.25 मार्काचं नुकसान होतंय. आणि पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं पुढे काय सांगितलंय बघा त्यांनी, तर एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रश्नाचे समजा जे सोडवलं नाही ते काही लागू असणार नाही. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकामध्ये आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कारवाई त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे 0.25 मार्क सुद्धा आपल्याला या परीक्षेसाठी महत्वाचे ठरतात आणि अगदी 0.25 ने सुद्धा रिझल्ट जाऊ शकतो. त्यामुळं
ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे की आपली अॅक्युरेसी खूप चांगली महत्वाची ठरते. आपण अटेम्प्ट किती करतोय हे महत्वाचं ठरतं आणि कमी वेळेमध्ये, वेळ आपल्याला फक्त एक तासाचा आहे, फक्त केवळ एक तासामध्ये 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आणि हे 100 प्रश्न जर सोडवत असताना आपल्याला काळजी सुद्धा घ्यायची आहे की आपली निगेटिव्ह मार्किंग मध्ये काही प्रश्न जाणार तर नाही येत ना. आपण गोळ्या ज्या मारतो त्या गोळ्या मारण्याचं प्रमाण या निगेटिव्ह मार्किंगमुळे आपल्याला मर्यादित ठेवावं लागणार आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही या बाबतीमध्ये काळजी घ्यालच सर्व पोलीस बांधव. आता तुम्हाला सर्वांसाठी एक महत्वाची सूचना आहे की PSI डिपार्टमेंटलची बॅच आपण घेऊन आलेलो आहोत NPT स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून. ही बॅच सुरू होते, याचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. बॅचची तारीख मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर याची फीज केवळ 2999 आहे आणि या 2999 मध्ये महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञ फॅकल्टीच्या माध्यमातून तुमचे सर्व विषय मराठी इंग्रजी जे पूर्वचा जो सिलेबस आहे हा सगळा सिलेबस अतिशय सामान्य, त्यांचे सगळे इतिहास, भूगोल, पंचायत राज, IR, त्यानंतर चालू घडामोडी, अर्थशास्त्र, हे सगळे विषय अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथं शिकवले जातील. त्यांच्यावरती योग्य असं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाणार आहे. यासाठी तुम्ही NPT अकॅडमीचं NPT स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. किंवा काय अडचणी असतील तर 92-26-01-81-85-30-12-1002 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म सुद्धा तुम्ही भरायचा आहे. तर तुम्हा सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.